वाईट नजरेने बघेल ना, त्याला आम्ही जागेवर ठेचणार, पण आम्ही त्यांना सोडणार नाही, कुत्र्यासारखं मारू कुत्र्यासारखं। पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयात आणलं असताना मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच चोप दिलाय। या आरोपीला चोप दिल्यानंतर या सर्व पक्ष महिलांनी एकत्र येत मुली आणि महिलांवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिलाय आणि पुढे पोलिसांकडे एक मागणी देखील केली आहे। पाहूयात ते नेमकं काय म्हणाल्यात। त्या क्षितिजाच्या मारेकरीला त्या आरोपीला कोर्टामध्ये आणलं। कोर्टामध्ये आल्यानंतर हा लाईव करताना आनंद होतोय की जी वाजवली ना, त्या शिव्या पण येत आहेत पण मी दही देऊ शकत। फेसबुकमध्ये तुम्ही म्हणताल की ताई शिव्या देत आहेत, पण ज्या पद्धतीने वाजवले, ज्या आम्ही आमच्या महिलांनी, अजून याच्यामध्ये आमची लावण्य आहे, वंदना ताई आहे, मनीषा कावेडी आहेत, अजून दोघी तिघे, दिवसभर आम्ही चातकासारखी वाट बघत होतो की आज याला धडा शिकवायचा आहे। आज आम्ही नाही तो व्हिडिओ काढू शकलो आणि आम्हाला व्हिडिओ नव्हता काढायचा, कारण का आम्हाला पुणे शहरातले जे जे लहान 18 वर्षाचे 16 वर्षाचे विकृत तरुण आहेत त्यांना सांगायचे, चुकून सुद्धा आमच्या लेकरींकडे बघू नका। यापुढे हा आरोपी सापडला गेला किंवा त्याला पकडलं, याच्या पुढे आमच्या पोरींकडे जो जो कोण वाईट नजरेने बघेल ना, त्याला आम्ही जागेवर ठेचणार। मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल। बच्चियों को बचाने के लिए, आपल्या मुलींना वाचवण्यासाठी आया रस्त्यावर आल्या आहेत। आम्ही कोर्टात गेलो, ज्या मुलांनी जी स्वप्न बघत होती ती मुलगी क्षितिजा, पोलीस व्हायचं होतं तिला कबड्डी शिकून, कबड्डीमध्ये मास्टर व्हायचं होतं आणि त्याच्यानंतर पोलीस व्हायचं होतं, तिची स्वप्न त्यांनी धराशायी करून टाकली। 44 वार काय म्हणतात, 44 वार करून तिला मारलं। अशा मुलीला ज्यांनी मारलं, आम्ही जेव्हा तिथे कोर्टात गेलो तेव्हा एखाद्या उंदरासारखा तो पळून लपून जाऊन बसला। ही त्याची ताकद, म्हणजे जेव्हा आम्ही आया रस्त्यावर उतरू तेव्हा आमच्या ताकदीसमोर तुमची ताकद काही नाहीये। ह्याच्या पुढं आम्ही ह्याच्यातनं संदेश देऊ इच्छितो, पुण्यामध्ये कोणताही हादसा झाला, कोणताही आमच्या लेकी बाळेकडे वाकड्या नजरेने बघितलं गेलं असेल, त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय महिला आहेत, रुपाली आहे, प्रियंका आहेत, गायकवाड ताई आहेत, मी आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही। किती गुन्हे दाखल करायचे ते गुन्हे दाखल करा, पण आम्ही त्यांना सोडणार नाही, कुत्र्यासारखं मारू कुत्र्यासारखं। मी राष्ट्रवादीकडून आपलं नेतृत्व करत आहे। आज आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, तर आज गेल्यानंतर त्या मुलाची जी अवस्था होती आम्हाला बघून तो अक्षरशः पळत सुटला। त्याची जी विकृती आहे, त्याचं म्हणजे जी घाण पद्धतीने तो वागला, आज त्याला आम्ही अक्षरशः चोप दिलेला आहे। आणि ह्यापुढे पुणे शहरात कुठे जरी या घटना झाल्या तर आम्ही सर्वजण जेलला जायला तयार आहे, पण त्याला कधी आम्ही सुट्टी देणार नाही। आणि आम्ही एवढं सगळं झाल्यानंतर त्या मुलीच्या अक्षरशः घरी गेलो होतो, तिची परिस्थिती सांगायची झालं तर तिचा भाऊ अक्षरशः अपंग आहे आणि तिचा घरचा आधार ती एकटी मुलगी होती। अक्षरशः असलं नालायक मुलांमुळे आणि असलं नालायक नराधमांमुळे अशा घरच्यांची स्वप्न आणि त्या मुलीचा जो ध्येय होतं ते अशा घाण विकृतीच्या लोकांमुळे ते आज कुठेतरी ना मागे पडले। आणि ह्यापुढे असे गुन्हे घडत गेले तर प्रत्येक स्त्री मधली एक शक्ती आणि एक चंडिका असेल किंवा एक स्त्री काय करू शकते हे जेव्हा तेव्हाच त्यांना कळेल। मुलींकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्या टवाळखोरांनी सर्व पक्ष महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेला इशारा गांभीर्यानं घ्यावा, अन्यथा त्यांची आता काही खैर नाही।